कारभारी तुमच्यापेक्षा ती पीटी मास्तर कसं दिसते? मुर्दा मागाय जर ना आल्यापासून खालीच बघीना. काय बाया वनवाच आहे तुमच्या गावात. समोर होती देवळी, समोर होती देवळी त्यात होती विट्टी, समोर होती देवळी त्यात होती विट्टी. आमच्या कारभाऱ्यांना आणि संपतराव तुम्हाला दोघांना देते सोड चिठ्ठी आणि केशवरावांना मारते मिठ्ठी. काय बाया म्हातारं खुश झालं, 100ची नोटच काढली. लग्नाचं नियोजन भरपूर दिवस चाललं होतं बरं का, लग्नाचं नियोजन भरपूर दिवस चाललं होतं. आज लग्नाचा योगायोग आला. काय सांगायचं मावशी तुम्हाला? हो, तुमच्यात वाघापूरचा नवरा मुलगा आहे की नाही? हा, आणि पाटणची नवरी हा आहे की नाही? हो, त्यामुळं आज लग्नाचं नियोजन केलंय. दुपारी 4 वाजता मुर्द्याला पाठवलंय, म्हणलं लवकर जा उशीर होईल, आहे की नाही? अजून जाग्यावर पोचला नाही. हाक मारल्याशिवाय कधी हजर होत नाही मावशी. कारभारी, ए कारभारी या. बघितलं का मावशी? बरा मोठ द्या यारवाळे आलास. मी म्हणलं आता मावशी आता बोलून काय उपयोग नाही. हा, चांगल्या चांगल्या जागा मला येत होत्या, चांगली चांगली स्थळं मला येत होती मावशी. कसलं पण स्थळ आलं तरी मी आमच्या पप्पांना सांगायचे, पप्पा पोरगा कसा पाहिजे. पप्पा म्हणायचे कसा पाहिजे, मी लगेच सांगायचे, पप्पा पोरगा परमनंट पाहिजे, 40-50 हजार पगार पाहिजे, मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे, पोरगा एकटा पाहिजे, भरपूर जमीन पाहिजे, घरची सगळी मेलेली पाहिजे. पप्पा म्हणले अगोदरच सगळं वाटोळं करून निघाली, तुला काही लक्ष मिळायला का पाहिजे न्यायचे का? त्या शोधाशोधीत मावशी माझं हे वय झालं बघा. हां, शेवट आमचं पप्पा म्हटलं तुझ्या वयाचं वारकरी संप्रदायात एक सुद्धा बुवा शिल्लक राहिला नाही. शेवट आमच्या पप्पानी हे शोधून आणलं बघा. हां, मुर्द्या इकडे रेंजमध्ये उभा राख, टावरच्या बाहेर कुठं राहतो सोबा. हां, शेवट आमच्या पप्पानी हे शोधून आणलं. पप्पा म्हटलं आता वारकरी संप्रदायात एक सुद्धा बुवा शिल्लक राहिला नाही. पीटी मास्तर तुम्ही लय हसताय, तुमचं झालंय का? नाही झालं. मुर्दे तुला केस तरी उगवले ते का? एवढ्या लहान वयात लगीन करतो का? हा, असू दे असू दे. आमच्या पप्पानी हे शोधून आणलं बघा, ही आमच्या आई वडिलाची पसंती आहे बरं का. आई बापानं बरं नाही केलं ग भया, आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. आई बापानं बरं नाही केलं ग बया, मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं. असू द्या बाई, म्हातारं तर म्हातारं आहे का नाही? हा, शिथल्या बायकांना लोकांच्या संसाराला हसायची लय सवय आहे का नाही? हा, असू द्या बी, कसलं तरी मला भेटलं ती बघा की. हा,
नाही तर तुमच्या गावात येऊन मी बिना नवरीची राहिली असती चाललं असतं का? हा काय बाया बाय काय त्या लोकांच्या संसाराला हसते ते. हा असू दे. आजित आजित आपल्या पारायणाच्या निमित्तानं आज पारायणाच्या निमित्तानं मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन केले. पण या मोफत विवाह सोहळ्यामध्ये लग्न फक्त आमच्या दोघांचेच लागणार. आता जी तरुण मंडळी लग्नाच्या शोधात आहे त्यांनी तपासकाम चालूच ठेवा. कारण आता बाबांनो कलियुग आहे. कलियुगात नोकरी असली तर छोकरी भेटणार, आहे का नाही तर पोरांच्या लग्नाचं अवघड आहे. तरी पोरांनी नाराज व्हायचं नाही. 2028 पर्यंत तपासकाम चालूच ठेवायचं. 2028 पर्यंत तुमचं झालं तुम्ही भाग्यवान, नाही झालं तर तरी पण नाराज व्हायचं नाही. 2028 नाशिकला कुंभमेळा भरणार आहे. राहिलेल्यानी सरळ आपली भगवी लुंगी घ्यायची, कुंभमेळ्याला गेला तरी हरकत नाही. बम बम बोले अलक निरंजन. जाऊ द्या वाघापुरातनं 2-3 टेम्पो नाशिकला, ऐका ना. पण आमच्या लग्नात कुणी काय गोंधळ करायचा नाही. लांब बसलेले पाहुणे मंडळी हा अक्षता मिळाले नसतील तर खडे माती काय मारू नका, आहे का नाही. पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था काल केलेली होती, महाप्रसाद होता काल, आहे का नाही. त्यामुळे आज काय कोणी जेवण मागायचं नाही. त्याहून महत्त्वाची सूचना, जेवण जरी तुम्ही लग्नाचं काल जेवला असला तरी लग्नाचा आहेर मात्र आत्ता इथंच करून जायचं आहे बरं का, याची सर्वांनी नोंद घ्यायची. बाबा हो बाबा येतन माझं लग्न लावा. बाबा हो बाबा येतन माझं लग्न लावा. हळद वाटून वाटीला पाटा, हळद वाटून वाटीला पाटा, अवगुणाचा नवरा मोठा हादी निवटा. काय सांगायचं मावशी तुम्हाला, मेवडी गोरी पान नक्षत्राव आणि चंद्राची कोर, हाय का नाही मावशी, हाय का नाही चष्मावाली आजी. मी काय दिसाय वाईट दिसती का, एका हॅलोजनमध्ये चककती का नाही, हा हाय का नाही मावशी, हाय का नाही मी दिसायला छान, हे पुरी नो हाय का नाही दिसाय छान. हा हा मेवडी गोरी पान नक्षत्राव आणि चंद्राची कोर आणि आमच्या वडिलांनी रीड कुगळ्यात बांधलं माझ्या. तो काय करायचं मावशी, असू द्या. पदरात पडलं आणि पवित्र घडलं, आपल्या बायकांचा जन्म तासा, आहे का नाही. कसलं बी पदरात पडलं तरी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं. कसलं पण, कसलं पण, कसलं पण. प्रत्येकीला माळकरी भेटलं असं नाही. कसलं पण पदरात पडलं तरी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं. बदलायचं लायसन ह्या जातीं नाही, आहे का नाही. आपल्याला मोकळं आरक्षण आहे. महिलांना 1% आरक्षण, महिलांना 1.5% आरक्षण. पण इथं बसलेल्या माता माऊलीपैकी कोणी एखादी अशी आहे का की जिनं लग्न झाल्यापासून नवऱ्याची चापट सुद्धा खाल्ली नाही, कोण आहे का? बिना मार्काचा कोण आहे का? हात वर करा. नाही रिटायर झालेल्यानी करू नका, चालू ऑन ड्युटीवर असणाऱ्यांनी करा. हा शिकड तुम्ही बी खाल्ला का दोघी चौकीने? तवाच एवढे लांब बसल्या वाटतं कट्ट्याने. हा असू द्या असू द्या बाई. तुम्ही सगळ्या माझ्याच नशिबाचे आहे वाटतं. हा पण तुम्ही काळजी करू नका, आता मी इथं आलेले. एवढी उद्या परवाची आपली यात्रा झाली की एक एक टोणगाव उचलती आणि हायवेच्या पलीकडंच फेकून देते. बाबा हो बाबा येतन माझं लग्न लावा. कारभारी कारभारी बोलतो मुड दिया. तू काय तो नुसतं खायला आलायचोय आणि मी उक्त घेतल्या वेळ बोलायचंय. हा
तुझ्या गावात येऊन बोलते तू मिळदे एवढा भेलायस कशाला असू द्या पहिला आहे म्हणून भेलाय दुसऱ्या टायमाला नाही भेल हा असू द्या असू कारभारी एक काम करा हिथं बसलेत का नाही हिथं बसलेत ते सगळे माझे पाहुणे मंडळी आहेत हिथं बसलेत ते सगळे माझे पाहुणे मंडळी आणि कालचं महाप्रसादाचं गिळून घरी झोपले ती का नाही ती तुझी पाहुणे मंडळी हे जी पाहुणे लावली सगळे असले खायला सगळ्याच्या आधी भजनाला कधी कधी आहे का नाही हो त्यामुळे एक काम करा माझ्या पाहुण्यांसाठी गोडवाणी एक चांगलं नाव घे लाजू नको अजिबात घेचील का चांगले घेतो घेतो म्हणतो घे कराडच्या स्टँडवर उभी होती बस कराडच्या स्टँडवर उभी होती बस आणि यमी माझी पंढरपूरची मस इकडे 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 मुडदिया हा इकडे तुला चांगलं नाव घे म्हटलं माझ्या पाहुण्याला तिकडे मस्त म्हणतोय मला हा असू द्या मावशी मी तरी काही शाणे आहे का मी चांगलं नाव घेते ऐका हो समोर होती देवळी त्यात होता पेढा समोर होती देवळी त्यात होता पेढा मी पंढरपूरची मस्त मारुगडवाडीचा रेडा कारभारी तुम्हाला नाव घ्या म्हणलं तुम्ही मला मस म्हणायचं मी तुम्हाला रेडा म्हणायचं चांगलं आहे का मुडदिया एक काम कर ही बारकी बारकी पोरं बसली ती का नाही यांच्यासाठी एक पिक्चरमधलं नाव घे फिल्म स्टाईलचं येतं का पिक्चरमधलं लय मारतेली पोरं चांगलं घे घरात होती दिवळी दिवळीत होती मिरची मी इजा परछान ही माझी आरची किती हुशार आहे मावशी पोरग बघितलं का तुमचं हा चांगलं नाव घे म्हटलं की म्हणतो मी हिजा परछान ही माझी आरची हा आता मावशी तुम्ही सांगा मी जरा तरी आरची का दिसती का नाही ए पुरीनो दिसती का नाही दिसती का नाही हो म्हणा की का हा शाय का परशागत ह्या मुर्द्याला तीन दिवस भिजत घातला तर कलर बदलायचा नाही आणि म्हणतो मी जा परशानी माझी आरची कारभारी कारभारी तुमच्यापेक्षा ती पीटी मास्तर कसं दिसते मुर्दा मागाय जर ना आल्यापासून खालीच बघीना काय बाया वनवाच आहे तुमच्या गावात हां असं बरं त्यांची पण चुकी नाही काय बरं का त्यांची पण काय चुकी नाही हो हां त्यांनी मी एकाच कॉलेजला उंडाळ्याला आहे का नाही ते मुर्दा गेला शिक शाळा शिकत फुडून मी राहिली माग आहे का नाही ते जेव्हा आज गाठ पडली या हां मुर्द्याला अजून केस उगवली नाहीत कॉलेजमध्ये आहे तसाच आहे गुळगुळीत हां असू द्या असू द्या चांगलं नाव घेते काय नाव आहे महाराजांचं संपत महाराज वा वा संपतरावांचं नाव चांगलं घेते हा तुमचं नावच घेताना अजिबात संपवित नाही चांगलं घेते रुंजून जाते खिडकीवाटं पाहते रुंजून जाते खिडकीवाटं पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला घुंगरं बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा व्यापाऱ्याच्यातनं घेते अंडा पाणी भरते गंगचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडं सात वाडं सात वाड्याला सात दरवाजे सात दरवाज्याच्या आत पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती बशी बशीत होता कप कपात होतं दूध दुधात पडली माशी आमचं कारभारी गेलो काशी म्हणून संपतरावांच्या नावानं धरते येणारे आषाढी एकादशी काय म्हातारं खुश झालं बघितलं हा नाराज झाला हा गो बाई दुसरं घेऊ का चांगलं एक घेते तुमचं नाव हा चांगलं घेत नाराज झालंय व चांगलं नाव घेते हा समोर होती देवळी त्यात होती खिसणी समोर होती देवळी त्यात होती खिसणी आमचं संपतराव गेलं संडासला काळ्या डुकरानं दिली ढोसणी हा आता जमलं का नाही आता खुश झालं मी मला आधीच सांगितलं असतं मी आधीच घेतलं असतं हा असू द्या असू द्या संपतराव तुमचं नाव घेतलं ते मी शेवायला लागलं रागानं बघाय काय बाई वनवाच आहे तुमच्या गावात हा दिवस लागलाय मावळायला आणि म्हातारी लागले ते खवळायला हा काय नाव केशवांना केशवांना तुमचं नाव चांगलं घेते बरं का समोर होती देवळी समोर होती देवळी त्यात होती विट्टी
समोर होती ती उळी त्यात होती विट्टी आमच्या कारभाऱ्यांना आणि संपतराव तुम्हाला दोघांना देते सोड चिट्टी आणि केशवरावांना मारते मिट्टी. काय बाया म्हातारा खुश झाले, 100ची नोटच काढली. असं ते असं नाव पुकरा नाव पुकरा यांच्याकडे आनंद. असं द्या असं द्या असं द्या. काय नाव? केशवांना यांच्याकडनं लग्नाला 100 रुपये आहेर म्हणजे केशवांनाकडून लग्नाला 100 रुपये आहेर आलेला आहे. धन्यवाद. असू द्या बाई, केशवांना तुमचं नाव घेतलं आहे का नाही? हा ते टावेलवाले लागलं रागानं बघाय. काय बाई आला असतं बघितलं का? हा असू द्या असू द्या. त्यांचं पण नाव चांगलं घेते. काय नाव आहे त्यांचं? काय नाव आहे? प्रल्हाद नाना का? बरं बरं बरं, प्रल्हाद नानाचं घेते. कशाला लाजला एवढं प्रल्हाद नाना? तुमचं बी घेते. हा मी कुणाला नाराज करत नाही. इकडनं या. असू द्या. शुभम साऊंड सर्व्हिस यांच्याकडून लग्नासाठी 51 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय नाव? दादा महाराज तुमचं नाव चांगलं घेते बरं का? हो. बाबळीच्या झाडाला बांधते कोकरू. बाबळीच्या झाडाला बांधते कोकरू. दादा महाराज तुम्ही माझ्या जीवाचं पाकरू. बाबा हो बाबा यतन माझं बाबा हो बाबा यतन माझं बाबा हो बाबा बघितलं का मावशी पोरग किती हुशार आहे. म्हणते सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडू. आता एवढ्या सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडायचं म्हणलं माझं कंबरट राहिलं का? गाव सगळा मामाचा नियोग नाही कामाचा आहे का नाही? पाया कसं पडायचं? आहेराच्या पाकिटावरचं नाव वाचून पाया पडायचं आहे का नाही? नाव वाचायचं पडपाया, नाव वाचायचं पडपाया, नाव वाचायचं पडपाया. ज्याचा आहेर असेल त्याच्या पाया पडायचं, ज्याचा नसल त्याच्या बघू कराडमध्ये स्टँडवर गात पडले आहे का नाही? त्यासाठी काय करू? इथनं सगळ्यांच्या पाया पडू तिकडे. काय झालं? मूड दिया तुला पाया पडायला सांगितलं का? बसलेल्या माणसाचं शूटिंग करायला सांगितलं. हा खुशाल कॅमेरा इकडे फिरवून शूटिंग चालू केलंस. हा बघितलं का मावशी पाया सुद्धा पडायचं मूड द्यायला कळना नीट. हा नीट पाया पड विठ्ठल.